नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, भारतापुढील अंतर्गत आव्हाने हा पाठ आपण शिकत आहोत आणि पंजाब पासून तर ईशान्य भारतातील विविध राज्यांच्या असलेले आव्हाने समस्या यांचा अभ्यास आपण केलाय. पुढील काही घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत, तो आहे नक्षलवाद. नक्षलवाद चळवळ ही आपल्या कानावर, नक्षलवादी, नक्षलवाद चळवळ हे शब्द आपल्या कानावर नेहमी पडत असतात, पण ही नक्षलवादाची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि तिचं कारण काय होतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. नक्षलबारी नावाचं एक गाव, विद्यार्थी मित्रांनो, ते पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग या जिल्ह्यामध्ये आहे आणि या गावामध्ये एक घटना घडली की अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर यांना एकत्र करून यांनी 1967 नक्षलबारी भागातील काही शेतजमिनींचा अवतीभोवती झेंडे लावून त्यांचा ताबा घेतला आणि हे अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर यांनी त्या ज्या जमिनीवरती त्यांनी ताबा घेतला होता, तिथं लाल झेंडे लावून ताबा घेतला होता, तिला स्वतंत्र असं घोषित केलं. म्हणून दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारीपासून सुरू झालेली ही चळवळ, हिला नक्षलवादी चळवळ असे म्हणतात. आणि ही चळवळ कुणाच्या विरोधात होती? शेतकरी किंवा अल्पभूधारक आणि शेतमजूर यांनी एकत्र येऊन जी चळवळ सुरू केली होती ही कुणाच्या विरोधात होती? तर जमीनदार आणि त्यांचं आर्थिक शोषण करणारे जे लोक होते यांच्या विरोधात ही नक्षलवादी सुरुवात झाली. आणि या चळवळीचं उद्दिष्ट होतं की हे जमीनदार जे आहेत, आर्थिक शोषण जे करतायत, यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापन करणे, मोठ्या जमीनदारांच्या ज्या जमिनी असतील त्या बळकावणे आणि त्या बळकावलेल्या जमिनींचं अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये, कुळांमध्ये त्यांचं समान वाटप करणे अशा चळवळीचे उद्दिष्ट होते. आणि ह्या उद्दिष्टांच्या आधारित नक्षलबारी इथून ही चळवळ सुरू झाली. परंतु विद्यार्थी मित्रांनो, पुढे पुढे ही जशी चळवळ वाढत गेली तशी त्याची मूळ उद्दिष्ट जी होती ती दूर गेली. आणि त्याचं उद्दिष्ट काय झालं की या नक्षलवाद्यांनी नंतर मात्र शासन किंवा प्रशासन यांच्या जनकल्याणच्या ज्या योजना आहेत किंवा जे उपक्रम आहेत ते लोकांपर्यंत ते पोहोचू देत नव्हते. आणि ते पोहोचू न देण्यासाठी नक्षलवादी चळवळीने दहशतवादी लोकांचा पाठिंबा घेतला आणि त्यामुळे या लोकशाहीमध्ये एक समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न या नक्षलवाद्यांकडनं झालाच. आणि म्हणून या नक्षलवाद्यांची ही नक्षली चळवळ ही देशासमोर एक आव्हान म्हणून उभी राहिली. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की ह्या नक्षलवादी चळवळीचं प्रमुख पश्चिम बंगालमधील नक्षलवारी इथून जरी असलं तरी पुढे पुढे ही चळवळ वाढत जाऊन ते आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली अशा प्रदेशामध्ये ही चळवळ वाढत गेली आणि ह्या चळवळीचा परिणाम आपल्याला दिसत गेला. आणि ही चळवळ जी आहे ती अल्पभूधारक शेतकरी आणि असंघटित कारागारांपासून तिचे मुख्य उद्दिष्ट ते बाजूला सारून ही दहशतवाद्यांच्या आश्रयाला चालणारी ही चळवळ आजही भारतामध्ये काही ठिकाणी आजही ती सुरू आहे. आणि ते भारतासमोर सगळ्यात मोठं आव्हान, लोकशाही समोरील आव्हान म्हणून ते पाहिलं जात आहे. नक्षलवाद जसं भारतासमोरील अंतर्गत आव्हान आहे तसं जमातवाद सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला देश जो आहे विविध धर्मातील, विविध जातीतील लोकांचा देश आहे आणि विविध धर्माचे लोक असून सुद्धा आपण आपल्या देशातलं ऐक्य हे खूप महत्वाचं आहे. आणि ऐक्यासमोर गंभीर स्वरूपाचं आव्हान या जमातवादने निर्माण केलेलं आहे. संकुचित धार्मिक अभिमान या जमातवादेतून निर्माण होतो आणि ब्रिटिशांनी या जमातवादेचं बीज या देशामध्ये अंकुरलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एका देशामध्ये वेगळ्या धर्माचे लोक राहणे, गुण्यागोविंदाने राहणे आणि धर्माचे लोकांचे वास्तव्य असणे, ह्या सगळ्या आपल्या आपल्या धर्माचा प्रत्येकाला अभिमान असणे, या सगळ्या ज्या बाबी आहेत या बाबींचा काही वेगळं भाग नाही किंवा काही चुकीचं वागतंय असं नाही. आपल्या धर्माचा अभिमान असणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु जेव्हा आपल्या धर्माचा आपण अभिमान करतो पण त्या अभिमानाचा जेव्हा अतिरेक होतो त्याचं रूपांतर अभिमानामध्ये न होता अतिरेक केल्यामुळे दुराभिमानामुळे होतं. आणि दुराभिमान झाल्यानंतर प्रत्येकाला आपलाच धर्म श्रेष्ठ आहे, इतरांचा धर्म तुच्छ आहे असं धर्मांधता त्याच्यामध्ये वाढीस येते. आणि विद्यार्थी मित्रांनो, धर्मांधता, माझाच धर्म श्रेष्ठ आहे, आपल्या धर्माबद्दल असलेला दुराभिमान यामुळे काय होतो? यामुळे हा जमातवाद जो आहे तो वाढत जातो. आणि धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हित आहेत ते राष्ट्रीय हितांचा विसर पडतो. धर्म धर्मामध्ये, विभिन्न धर्मामध्ये एकमेकांचा विश्वास उठतो आणि एकमेकांबद्दल संशय वाढायला लागतो. परधर्मीय जे लोक आहेत ते देशाचे शत्रू आहेत अशा पद्धतीचे विचार त्यामध्ये येतात आणि मग
नागरिक म्हणून सर्वांनी रास्त मागणीसाठी हक्कासाठी संघटित होऊन एकत्र येणं ही अशक्य गोष्ट होऊन जाते आणि धर्माच्या भावनेमुळे घटनांकडे माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यक्त होतो. विद्यार्थी मित्रांनो, हा जमातवाद आहे, हा धर्मांधतेमुळे येतो आणि या जमातवादामुळे माणसा माणसातील विश्वास जो आहे हा विश्वास नष्ट होतोय. आणि खरं म्हणजे सहजीवन जे आहे ते सहजीवनाचा जो उद्दिष्ट आहे तो माणसांचा एकमेकांवरील विश्वास, हा विश्वास महत्वाचा आहे. आणि एकदा का हा विश्वास तुटला तर सामाजिक ऐक्य हे शक्य नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत सामाजिक ऐक्य होत नाही तोपर्यंत राष्ट्रीय ऐक्याला कुठलीही किंमत नाही. म्हणून ह्या धार्मिक जमातवादाचा जर मुकाबला आपल्याला करायचा असेल तर आपण एकमेकांच्या सण उत्साहामध्ये सहभागी व्हायला हवं, एकमेकांबद्दल आपल्याला विश्वास निर्माण व्हायला हवं, एकमेकांच्या चांगल्या चालीरीती सदविचार यांचा स्वीकार केला पाहिजे आणि आपणास तर्कशुद्धी पद्धतीने सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची तर्कशुद्धी आपल्यामध्ये यायला हवी. विद्यार्थी मित्रांनो, जे वेगळे प्रश्न आहेत, सामाजिक असतील, आर्थिक असतील, या प्रश्नांकडे तर्कशुद्धी पद्धतीने पाहायचा दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, तो धर्माच्या दृष्टिकोनाने पाहता जाऊ नये. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक अशी कोणती कारणे असतील की ज्याच्यामुळे हा धार्मिक सलोखा जो आहे तो बिघडतोय, याचा अभ्यास करणं आज आपल्याला खूप गरजेचं आहे. हा जमातवाद नष्ट करून राष्ट्रीय ऐक्य आपल्याला साधायला हवं आणि ते राष्ट्रीय ऐक्य साधण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा जमातवाद कसा नष्ट करता येईल, धर्म धर्मामध्ये वाढलेली दुरी कशी कमी करता येईल, धर्मांध शक्तींचा जो फैलाव या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे तो कसा कमी करता येईल, या संदर्भात काही उपाययोजना असतील तर त्या निश्चित विद्यार्थी मित्रांनो त्या संदर्भात चर्चा करा, ते आपल्या वहीत लिहा आणि आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवा. धन्यवाद.